प्योर कॉटन है। म्हणजे हे रेडी टू मिक्स टाइप मध्ये नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये। आता आपण दादरला आलोय। दादरला अथर्व ग्राहक पेठ म्हणून एक एक्झिबिशन भरलंय जे भवानी शंकर रोडला आहे, मुंबई पब्लिक शाळेच्या बाजूला। हे 17 तारखेपर्यंत आहे। तर आता आपण आत्मे जाऊया आणि बघूया की आपल्याला या ग्राहक पेठेमध्ये काय काय बघायला मिळतं। आता आपण आत्मध्ये आलोय। तर नमस्कार, काय काय आपल्याकडे? हे नॅचरल आहे। हे किती लिटर साठी आहे? 700 ml आहे। एका बॉटल ला तुमचं 8 बॉटल पाणी, 8 बॉटल पाणी। पण तुम्हाला अजून एक समस्या म्हणजे मी तुम्ही विचारून सांगते की तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीचं प्रोडक्ट घेतला तुम्ही बॉटल उचलून बघा, तुम्हाला हा पल्प कंटेंट दिसत नाही। ते डायरेक्ट लिक्विड असतं, 10 ते 12% पल्प असतो। बाकी ते टेस्ट मॅनेज करून त्याही तो प्रोडक्ट हे केला। पण आपले कोणतेही बॉटल जरी उचलले तर त्याच्यामध्ये तुम्हाला पल्प हा आवडा सरबत, तुम्ही बाहेर कोणताही आवडा सरबत बॉटल उचलत ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे वरती हा साखरेचा पाक आहे आणि पल्प नाही। 70 ते 68% आपण पल्प कंटेंट यूज करतो त्याच्यामध्ये। आपले ओरिजिनल प्रोडक्ट आहे आणि याची शेल्फ लाईफ किती असेल? हे आपण गव्हर्नमेंटचं म्हणजे फूड लायसन्स हे असल्यामुळे आपण त्याला 1 वर्षाचं हे दिलं असतं। पण हे घरगुती प्रोडक्ट आहे, कोकणातून एक होतं, तसं हे 2 ते 2.5 वर्ष तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता। तसेच आपल्याकडे बेल फळाचं सरबत, आमच्याकडे जे थोडे प्रोडक्ट हे आयुर्वेदाला पकडून हे बेल फळाचं सरबत 20 वर्ष काही लोक ज्यांना प्रॉब्लेम होतात ते त्या लोकांना सुद्धा ह्या प्रोडक्टनी म्हणजे चांगला रिझल्ट मिळतो। त्याच्यामध्ये साखर टाकायची गरज नाही, त्याच्यामध्ये साखर नाहीच आहे। आणि याच्यामध्ये आहे पण डायरेक्टली पाणी ऍड करायचं। हा, तुम्हाला पाहिजे सोडा ऍड। तर हे बेलफळ आहे ना, याच्याला अतिउष्णतेचा त्रास, पोटात मुरड वगैरे मारतात, पोटात काही विकार असतो, त्याच्यासाठी म्हणजे कोकम सरबत आहे, चिकन जे आहे, आता मुंबईमध्ये आपल्याला चिकन जे मिळतं ते लिंबू आणि पुदिना फक्त असतो। त्याच्यामध्ये आम्ही आलं, लिंबू, पुदिना, जिरा आणि तेंदूळ असे ह्याच्यामधले इंग्रेडियंट्स आहे। फक्त तुम्हाला पाणी ऍड करायचं आणि तुम्हाला हे सेक करून एका 4 भाग घ्यायचे। आणि हे आम्ही कोणत्याही मशनरीज मध्ये बनवत नाही, स्टीलची मोठे पद्धती आहेत त्याच्यामध्ये। आपण म्हणजे घरगुती पद्धतीने नॅचरल पद्धतीने जे बनवतो, ज्या घरी आम्ही राहतो त्याच घरी आम्ही बनवतो। माथेरानच्या पायथ्याला आपलं आहे पायरमाळामध्ये, जरी कुणाला बघायचं असेल तरी तिथे येऊन स्वतः बघू शकता। आणि बाकी आपल्याकडे काय काय आहे? व्हरायटी खूप आहे, मी सर्वतरमध्ये पण खूप व्हरायटी आहे, पण इथे लिमिटेड लिमिटेड गुलकंद पण आहे। चैत्री गुळावरच्या पाकळ्यांपासून बनवलेलं मग गुलकंद आहे। तसेच ही केशरी इलायची अर्थ आहे, ते घरी आपण रवा लाडू मोठा स्टिकापासून बनवते। वेलची भाजून कुठून टाकतो ते त्याची गरज आहे। म्हणजे आलेली पाचक पण आहे, गॅस पित्त ऍसिडिटी वगैरे झाली तर आपण मेडिसिनमधून पिंक कलरचा ते सिरप किंवा गोळी घेतो जेलसिन, त्याच्याऐवजी हे जर घेतलं तर 100% रिझल्ट त्याला मिळणार। म्हणजे आम्ही त्यांना सांगतो 100% म्हणजे ज्यांनी ते स्पेशलिस्ट पण केले डॉक्टर, पण त्याचं पण त्यांना म्हणजे अनुभव होऊन आलेला नाही, त्यांना ह्या प्रोडक्टनी अनुभव आला। तसेच आपल्याकडे लोणची पण आहे, लोणच्यांमध्ये पण मार्केटमध्ये लोणच्यांमध्ये तुम्ही घ्यायला गेलं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप असतं। आपल्याकडे बघा तुम्हाला इथं तेल कुठेच दिसणार, आणि याच्यामध्ये फक्त फोडणीपुरतं तेल वापरलेलं आहे आणि व्हिनेगर तर अजिबात वापरलेला नाही कोणत्याही प्रोडक्ट, म्हणजे मी विदाऊट केमिकल प्रोडक्ट आहे। मसाले पण दगडी पाट्यावरचे मसाले आहेत, दगडी पाट्या वरवंटा असतो त्याच्याने मसाले आहेत, कांदा लसूण मसाला आहे। परत आता हे मंचुरियन मसाला, बाहेरचे आपली मुलं किंवा आपण एकदम आवडीने लाल लाल कलरचे पकोडे खातो, पण ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मैदा असतो,
हेल्दी पद्धतीने आपण खाऊ शकतो. हे चिकन मंचुरियन मसाला, याच्यामध्ये चिकन मटन मच्छी चिकन लॉलीपॉप चिकन 65 कोंबी मांदेली कोंबी घरच्या घरी ट्राय करू शकतो. आपण बाहेरून जे लॉलीपॉप 100-150 रुपयाला 5-6 घेऊन येणार, ते घरच्या घरी इथे तुम्ही 1 किलोवर तुम्ही आरामात बनवू शकता. असे आपले प्रोडक्ट 120 आहे, व्हेज आणि नॉन व्हेज. पण याच्यामध्ये खूप सुंदर, मी तुम्हाला घरच का त्याच्यामध्ये तुम्ही करायचं फक्त भाजी टाकायची, बाकी तुम्हाला काहीच ऍड करायचं नाही. पुढे आलो आपण, इथे आपल्याला बॅग्स वगैरे बघायला मिळतात, बॅग्स नंतर बुक्स स्टेशनरी. कशी आहे साड्यांची रेंज? 450 पासून ते 35,000 पर्यंत. आणि काय टाइपच्या साड्या आहेत या? एक्झॅक्ट प्युअर कॉटन मध्ये येणार. ओके, साऊथ कॉटन सिल्क मध्ये येतात, प्युअर सिल्क आहे. ऑल ओव्हर इंडियाच्या जिथे जिथे हातमाग चालतात तिथे आम्ही स्वतः जाऊन ही कशी आहे? बाराशे प्युअर कॉटन आहे. प्युअर ओके, त्याचा मुख्य म्हणजे रंग जात नाही आणि कपडा आधी धुवून मग ते प्रिंट होत असल्यामुळे जेवढी 5.5 मीटर आता आहे, धुतल्यानंतर आठ साड्या किंवा पोत असतो जो नेहमी बघायचा असतो, धाग्यातलं अंतर बघायचं असतं, त्या गोळा होत नाही. आता साडी जशी आहे तशीच्या तशी कॉटन सिल्क साऊथ कॉटन साऊथ वरून येतात. या हे जर जरीचा पदर आहे, ब्लाऊज आहे तुम्हाला जरीचा. ही कशी आहे? ही 1900 ची आहे. याला आपण काय बोलतो या साडीला? ही साडी साऊथ कॉटन सिल्क आमच्याकडे आहे प्युअर सिल्क साडी आहे. सिल्क मध्ये प्युअर सिल्क, त्याच्यात रंग हातमागाची साडी ओळखायची कशी, बॉर्डर उलटी करा, कुठेही नेट लावायची गरज नसते. ओके, ही एक साडी विणायला त्यांना 8-10 दिवस लागतात विणायला हातमागावर म्हणजे. ओके, नारायण असतो मुठ्ठा घेऊन आलोय, पदर जो असतो लाईनिंगचा असतो, हा कोयरीचा आणलेला आहे. आणि हे बी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असतो, तो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तो. याची रेंज काय मॅडम? ही 6,500. 6,500 याला नारायण पेठ. नारायण पेठ हैदराबादला आपल्याला ते पण प्युअर सिल्कचे 12,000 प्युअर सिल्क आहे ना. सिल्क मुळे प्युअर सिल्क हा 10,000 पुढे जातात. जर कोणी तुम्हाला 3-2,500 प्युअर सिल्क सांगत असेल तर ते प्युअर सिल्क पॉलिस्टर साड्या. ही आहे कडवा, हा जो पदर आहे तो उलटा करून बघायचा, कुठेही नेट लावायची गरज नसते हातमागाच्या. हा झाला पदर आणि ह्याच्या साडीचा रंग मात्र वेगळा. ओके, पदरचा कलर वेगळा आणि साडीचा कलर वेगळा. ऑल ओव्हर अंगावर बुटकी असते, वावरायला एकदम हलके असतात, कुठेही जडपणा नसतो.
चंदेरी ओके हे पण हातमागावर विली जाते त्याचाही फदर उलटा कुठच्याही ओरिजिनल साड्या बघायच्या झाल्या तर उलट्या करून बघायच्या कुठेही थ्रेड येत नाही विणताना ते आतल्या धागे मिळून घेतात त्यामुळे कुठेही साडीचा पदर अडकत नाही आणि ह्या चंदेरी साड्याची वैशिष्ट्य असं आहे की हा जो दोन त्याच्या बुट्ट्यामध्ये जेवढं अंतर कमी तेवढी साडीची कॉस्ट वाढते ओके ते काय विणतात पदर किती त्याच्यावर त्याची कॉस्टिंग करते सही म्हणजे आपल्याकडे जनरली या 1000 पासून ते 35-40 हजार पर्यंत सगळ्या व्हरायटी आहे शिवाय ह्या 9 वारी दोन्ही पण आपल्याकडे दोन्ही पण हा पदर पूर्ण भरलेला साडे 10 वाजले इवन 9 वारी आहे 9:30 आहे 9:30 पूर्वी जसे आपले शालू यायचे तसे पदर पूर्ण भरलेला आहे तो आणि अंगावरची बुट्टी आहे काय रेंज असेल याची ही 2500 सही आहे आम्ही विणून घेतलंय त्या ओके पैठणी 11 वार 11 वार पैठणी या मस्तानीसाठी आपल्याला मिळतील असं पदर त्याचा पैठणीचा पदर आहे ब्लाऊजला तुम्हाला बारीक कुर्ती येणार ओके आणि पूर्ण अंगभर तुम्हाला असा मोठा बुट्टा पैठणी कशी ही आहे तुम्हाला 3300 हे आम्ही स्वतःहून ऑर्डर देऊन बनवून त्याच्यात बरेच रंग आणि मिळतात तुम्हाला म्हणजे रंग संगतीसाठी जर एखादा तुमच्याकडे रंग खूप साड्या असतील त्या रंगात आणि तुम्हाला जर समजा एक्झिबिशन नंतर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमचं बोरिवली गोराई येथे दुकान आहे नाव काय दुकानाचं एनएस फॅशन्स एनएस फॅशन्स तिकडे आपण येऊ शकतो थँक्यू किंवा आमचं इन्स्टा फेसबुकला पेज आहे एनएस फॅशन सेम नाव वर्षभर टिकतात खराब वगैरे होत नाही कसं ठेवा पेज मध्ये पेजच्या बाहेर कसं प्राइस कशी आहे हे 80 रुपये 100 ग्रॅम आहे पाव किलो 200 आणि किती दिवस राहतो वर्षभर टिकतात हो वर्षभर टिकतात खराब वगैरे होत नाही बाकी ज्या गोळ्या वगैरे स्टोन चॉकलेट चॉकलेट आहे ते जास्तीत जास्त आपले 7-7 महिने राहतात फ्रीजच्या बाहेर ठेवायचे फक्त फ्रीजमध्ये ठेवायच्या या पाचक गोळ्या वगैरे कोकमाची गोळी आहे पित्तनाशक हिंगाची गोळी ऍसिटिक ऍसिड अनारदाना जिरा गोळी आहे पचनक्रियेला वगैरे या पण फ्रीजच्या बाहेर ठेवायच्या 7-7 महिने राहतात एअरटाईट भरणीत भरून ठेवून द्यायच्या कैरीचे फ्लेवर आहे तिखट आंबट कैरी आहे खारट आंबट कैरी आहे चिंच आहे साखरेतली गुळातली हे आल्याचे प्रकार आहे सर्दी खोकला कफ गुळचे एलर्जी घसाभुसा घसा त्यासाठी आले श्री समर्थ मुखशुद्ध यार मध्ये ठेवले की उमेर वडे ओके या अशा प्रकारचे वडे असतात उमेर त्या असं एकूण ठेवायचे ओपन उंदीर येत नाहीत की मरून जातात वासाने येत नाही तंबाखू वगैरे ठेवतात त्याच्याऐवजी लोक तंबाखू उडवतात गाडीमध्ये आणि कॉकरोच साठी वगैरे सरस नमस्कार काय आपल्याकडे एक्झॅक्टली आमच्याकडे ना सगळी इस्टर्न पीठ आहे सर ओके तीन प्रकारचे खमंग होते त्याच्यानंतर आंबे मोठ तांदळाचं पीठ आहे मोठाचं
मिक्स आपले आहेत रेडी टू मिक्स टाइप मध्ये फक्त 10 मिनिटं भिजवायचं तुम्हाला आणि करायचंय. आंबोळी पीठ आहे, उपास भाजणी आहे, उपास भुसा आहे, उपवासाचे आपटे आहे, धावण पीठ आहे, त्याच्यानंतर खपली गव्हाची खीर आहे, त्याच्यानंतर हे तीन ढोकळे मिळून आहे ना, हा एक ढोकळा मिक्स ढोकळा म्हणून तयार केलेला आहे. इडली पीठ आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे हे मोडलेल्या गव्हाचं चीक आहे, त्याच्यानंतर मेथी आहे, ताक मसाला आहे, सोनकडी आहे, हे पण इस्टर्नच आहे सगळं. मसाला सुपारी आहे, जायफळ पावडर आहे, मसाला पावडर आहे, चहा मसाला आहे, मिरची पावडर आहे, हेक्समर पावडर आहे, दालचिनी पावडर आहे, मिरे पावडर आहे, गोडा मसाला आहे, 6 प्रकारचे मिल्कशेक आहे सर. ओके, म्हणजे आमच्याकडे हे प्रोडक्ट आहे. 20 रुपयापासून आमच्याकडे प्रोडक्ट आहे. आणि हे पॅकेट्स कसे आहेत मॅडम? हे खमन ढोकळ्याचे तिन्ही ढोकळ्याचे पाकिट आहे, ते 60 रुपयाचे आहे. आणि ह्याच्यामधला जो एक मिक्स ढोकळ्याचा पाकिट आहे ना, तो 70 रुपये आहे. खपली गव्हाची खीर आहे, ती 100 रुपये आहे. त्याच्यानंतर हे जे इडली 60 रुपये, धावण पीठ 40 रुपये आहे. त्याच्यानंतर मग हे 70 रुपये आहे, उपवासाचे आपले हे 60 रुपये आहे, उपवासाचा ढोसा, उपवासाची भाजी 50 रुपये, आंबोळी पीठ आहे 50 रुपये, 20 रुपये पासून चालू होतं ते ऑलमोस्ट 100-120 रुपयापर्यंत. वगैरे 25 रुपयाला, मेथीत आहे 30 रुपयाला, सोलकडी 70 रुपयाला आहे. परत सगळ्यात आपला ब्रँड आहे का? शकुंतला हे आमच्या आधीचं नाव आहे, आणि आधीच्या नावाने आम्ही 13-13 वर्ष झाले करतो, आणि आम्ही एक्झिबिशनला पण मग जर एक्झिबिशनला कोणी घेतलं आणि जर त्याला नंतर पाहिजे असेल तर कसं करतो? त्याच्या थ्रू आपण मागवू शकतो. जर मुंबईमध्ये कोणी घेणार असेल तर कसं करता? त्यांना मी येऊन देते स्टेशनला, त्यांच्या जवळचं स्टेशन आहे, तिथे आपण देतो, करू शकतो. सही, थँक्यू. नेट आहे, हा ग्रिल आहे, सेफ्टी ग्रिल. हा ग्रिल आहे का? सेफ्टी ग्रिल आहे. ओके, एसएस मध्ये. परत हा पिजन नेट आहे, पिजनसाठी. आणि हा पेस्ट कंट्रोलचा आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि हा मॉस्किटोचा जो नेट आहे ना, हा हा, तो आपण कसा म्हणजे त्याच्या साईज प्रमाणे बनवून देतो का? साईज प्रमाणे जिंदालचा ट्रॅक आहे त्याचं, एलिमेंट ट्रॅक आहे पूर्ण त्याच्यामध्ये. आणि हे फायबर क्लास आहे त्याच्यामध्ये आम्ही बनवतो. साईज असेल तसं तुम्हाला लागणारा मुंबई न्यू मुंबईमध्ये कोणाला पाहिजे असेल कुठे पण कॉल करा. हा जो नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण बोलवू शकतो. त्या साईडला पण आहे तसं बॅनर. ठीक आहे, म्हणजे आपण पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस मध्ये पेस्ट कंट्रोल रॅडगार्डसाठी आहे म्हणून. हे तुमचं रोडन बॉक्स आहे. रोडन बॉक्स कशासाठी वापरतात? उंदरांसाठी. रोडन बॉक्स आहे, ही मॉस्किटो नेट आहे, आणि हे पिजन नेट आहे. हा बर्डच आपला स्पाईक आहे, आणि हा नवीन एक रोलर आहे. हा कशासाठी? म्हणजे पडद्याच्या आहे. मग हे आपण जनरली म्हणजे बोलावून साईज वगैरे घेऊन जसं तुम्हाला साईज जी असेल मॉस्किटो नेटची, त्याच्यामध्ये तुम्हाला जसा कलर असेल त्या कलरमध्ये पावडर कोटिंग करून आम्ही फिटिंग करून देतो. थँक्यू.